एकदम गोलंदाजी पाहता पण ऋत्विक केने एक असा टर्न गोलंदाज ज्याने बारोबर या संघाला विजय उघडून दिले. मात्र यावेळेला सलामीचा फलंदाज त्याच्या समोर असणार आहे तो निकेश म्हात्रे. दोन्ही संघाला जेहामन क्रिकेट संघ खारगडच्या वतीने नाही त्यांना मागणी केली जात आहे काही पटकन या ठिकाणी निर्णय कसे आहेत ते या ठिकाणी समजावायचे आहेत. कारण या स्पर्धेदरम्यान सामन्यादरम्यान चेंडू हरवला किंवा कुठला तर नवीन चेंडू देण्यात येईल तसेच नाणेफेकीच्या आधारावर विजय देण्यात येईल तसेच या ठिकाणी काही नियम असतील ते कमिटीतर्फे आपल्याला कळवण्यात येतील. पाहूया या ठिकाणी पहिला चेंडू सामन्याकडे ऋत्विक केनियाचा निकेश म्हात्रे. ज्या निकेश म्हात्रेने इनामपूरच्या मैदानावर पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात करून दिली होती मात्र काही तासातच हा सामना होतोय पेटाली संघासमोर येऊन टेपलाय तो भोवी संघ स्टार भोवी संघाचा हा खेळाडू निकेश म्हात्रे. हा चेडू जबरदस्त हे केलाय चेडू मिळू तिच्या डोक्यावर पहिलाच षटकार. ही आहे निकेश म्हात्रेची ओळख की नेहमीच तो चौकार षटकाराची आतषबाजी करण्यामध्ये माहिर आणि उभे संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. आतापर्यंत हा चेडू पहा या ठिकाणी पॉईंट डोक्यावरून बसवण्याचा प्रयत्न चेडू मात्र निर्धाव जातोय. एक जबरदस्त सुरुवात पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. कमबॅक करतोय गोलंदाज ऋतुकीने पहिल्या चेंडूवर षटकार आला होता मात्र ऑफस्टिमरच्या चेंडूला या ठिकाणी दिशा देण्याचा प्रयत्न फसलाय फलंदाज निकेश म्हात्रेचा. पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्गावर येते हा चेडू पहा त्या दिशेने चेडू भिरकावून दिला चेडू पायांच्या डोक्यावर जातोय वन बॉल चौकार जातो का या ठिकाणी चेडू मात्र अडवला जातो सीमारेषे लगत दोन धाव घेतात तिसरी धाव घेण्याचा प्रयत्नही सहजपणे पूर्ण केले जातो. तिसरी धाव तीन धाव आणि ती संघ धाव पोहोचतोय तो नऊ या धाव संघ चार संघाची एक जबरदस्त सुरुवात. या स्पर्धेचा उच्चांक पाहिला तर 62 धावा ज्या फुटल्या होत्या पूर्वी संघाने कोपरे संघासोबत त्या धावांचा उच्चांक या दोन संघादरम्यान ओढला जाईल की नाही मोठे संघ या मैदानावरती पाहतो. पेटल संघाने सुद्धा 2016 सीझन गाजून सोडलेला संघ पेटल संघ यावेळी चार ओव्हर संघ शकिल्या तर कोण कसा खेळून काढला चेंडू चेंडू जातो तो शॉट सिलिंग झोपला मात्र या ठिकाणी आणि पंचांचा इशारा येतो नऊ चेंडूचा नक्की त्या ठिकाणी फ्रेटचा फायदा या ठिकाणी मिळेल तो ओव्हर संघाला. निकेश अप्रतिम या ठिकाणी पंच म्हणून भूमिका बजावताना सचिन टिके लक्ष पहा या ठिकाणी अचूक लक्ष पाहतो आपण या ठिकाणी पंच सचिन टिके यांचा पहिला फ्रेम आजच्या दिवसातला पाहायला मिळतोय तो अनुचित केने याचा फायदा उठवताना या ठिकाणी निकेश म्हात्रे लोकोल्ट्रा चेंडूला या ठिकाणी सन्मान देण्यापासून पर्याय राहिला नव्हता फायदा मात्र उठवता आला नाही निकेशला. निर्धाव चेंडूची सांगता होते पावसाचे मात्र स्थिर आहे ते 11. पाहिलं तर स्प्रिटच्या चेंडूवर फलंदाज प्रहारी फलंदाजी पाहायला मिळते मात्र चेंडू अप्रतिम असा चेंडू होता सुरेश चेंडू होता सन्मान दिला ब्लॉकरच्या चेंडूला की या चेंडूवर कुठल्या प्रकारची धाव नोंदवली गेली नाही या संख्या स्थिर आहे ती 11. पाहूया पुढचा चेंडू ऋतिक केनीचा निकेश म्हात्रेसाठी हा चेंडू भिरकावून घेण्याचा प्रयत्न बसला अकरा लाईन घेण्याचा प्रयत्न यातून पूर्णपणे बसलाय. विडिओच्या डोक्यावरून पुन्हा एकदा षटकार मारण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र चेंडू मात्र निघत जातो तो एसटी रक्षकाच्या हातामध्ये इतर चेंडूचे दोन चेंडू निघा पाहायला मिळतात या षटकामध्ये चार सत्य स्थिर आहे ती 11. ऋतिक केने पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर पहिला चेंडू षटकार आलाय. एक तिसरा चेंडू पाहता होता चेंडू पाहिला आपण नोबॉल दर्शवला होता आणि या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक करताना गोलंदाज ऋतिक केने समोर फलंदाज निकेश म्हात्रे इन फॉर्म खेळाडू यावे लिहिला ऋतिक केने समोर हा चेंडू पाहा या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न होता मात्र पुन्हा एकदा नोबॉल दर्शवला बसल्याने या ठिकाणी अडचण निर्माण धडपण्याचा गोलंदाज ऋतिक केने याच्यावर या षटकात लगातार दोन चेंडू या ठिकाणी नोबॉल दर्शवले पंचाने दोन निर्धाव चेंडू गेले होते मात्र पुन्हा एकदा नोबॉल चेंडूची आधी सांगत करतोय गोलंदाज ऋतिक केने थोडीशी अडचण निर्माण होतोय थोडस धडपड निर्माण होतोय मार्गदर्शक करण्याची गरज आहे की चेंडूपैकी आपण कशी करायची. पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्गावर सामना करतोय निकेश म्हात्रे हा कणाचे प्रहार पाहूया षटकार होतोय की वन बॉल होतोय आणि हा षटकार फ्रेशचा फायदा आणि जबरदस्त दुसरा षटकार या षटकामध्ये विजय.
पहिल्या षटकामध्ये सुरुवात खराब झाली होती, मात्र शेवटी खराब झाल्या ऋत्विक केनेचा शेवटच्या चेंडूवर आला षटकार. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, मध्यंतरी दोन चेंडू नॉबॉल मध्ये असतात. पूर्ण जर विचार केला तर खराब सुरुवात करून तिने फेटाळली संघाला आणि चांगली सुरुवात झाली होती चारोवे संघाची. चारोवे संघाचं या ठिकाणी विजय कोणतं या ठिकाणी रोखणार का फेटाळली संघ, कारण हा संघ तीन सामने जिंकलाय इनामपूरच्या मैदानावर. या स्पर्धेमध्ये सुद्धा एक चांगली सुरुवात मिळाली चारोवे संघाला. पुन्हा एकदा सलामीचा फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईकला येतो शकेल. गोलंदाज पाठवता अक्षय केनीचा हा स्लोअर चेंडू होता. लेफ्ट हॅन्डर गोलंदाज स्विंग करतो गोलंदाजी, मात्र एक अनुभवी फलंदाज तशी फलंदाजी करतो पाहायचा आहे. पहिला चेंडू मात्र निर्दर्शी गेला त्याच्या बॅट मधून. शकील यांचा स्ट्राईक सामना करतोय अक्षयचा. हा चेंडू पहा याच्या शिष्यपाव झालाय, पहिल्यांदा स्टेपोल झाला होता या ठिकाणी फलंदाज, मात्र चेंडू फिरकावून दिला तो. एकट्या कव्हरला एक धाव मिळते, थोडस खराब क्षेत्र होतंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चांगला सक्सेसफुल होतोय. तिसरी धाव घेण्याचा मात्र या ठिकाणी नकार येतो निकेश. दोन धावांची संघ धाव पोहोचतोय तो वीस धावसंख्येवर. पुढचा चेंडू अक्षय केनेतो शकील. पुन्हा एकदा शकीलने जाणलंय की टर्न करतो गोलंदाजी, आपण स्टेप आउट केलं तर चांगलंय, मात्र नेम चुकला या ठिकाणी. शकील बाद होतो आता, वाचतोय खेळपट्टीवर सुरक्षित. एक धाव मिळते संघाला, संघाची धावसंख्या या ठिकाणी पाहता पाहता होती होती 21. दोन षटकार मांडले होते पहिल्या षटकामध्ये. निकेश पात्रने एका गणकाची सुरुवात करून दिली होती, तोच गणका या ठिकाणी पहिल्या षटकानंतर दुसऱ्या षटकात पाहायला मिळतो की काय पाहायचं आपल्याला. अक्षय तो निकेश पात्रे हा चेंडू पाहा या ठिकाणी. पुन्हा एकदा स्विंग केला चेंडू ऑफ स्टंपला, मात्र या ठिकाणी संपर्क होत नाही. निर्धार चेंडूची सांगता होते निकेश पात्रेच्या बॅट मधून कुठल्याही प्रकारची धाव नोंदवली जात नाही. धाव संख्या स्थिर आहे ती 21. पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्गावर अक्षय केने हा कव्हर करून मारण्याचा प्रयत्न. आउटसाइड आणि चेंडू विसावतोय तो अक्षयच्या हातामध्ये. निकेश बाद होतो या ठिकाणी दोन षटकार आपल्या संघाला 15 धावसंख्येचं योगदान देऊन. निकेश मात्र 7 चेंडूमध्ये 15 धावांचं योगदान देऊन या षटकामध्ये मला तशी चांगली फलंदाजी आतापर्यंत ओळी संघाला करता आली नाही. नवीन फलंदाज मैदानामध्ये सोयल एक ट्रम्प कार्ड ओवी संघाचा, याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा असणार आहेत. चौकार षटकारांचा बादशहा या बाजूला मैदानात जाताना सोयल हा क्रिकेटू कट केलाय गली क्षेत्रामध्ये, मात्र अडवला जाते तोपर्यंत. एक धाव सहज गते घेतली जाते ती ओवी संघाकडून, सहज धाव घेतली जाते ती. शकील पटेल याच्या खात्यामध्ये जमा होते. धावसंघ पाहायला मिळते ती दोन षटकाच्या समाप्तीनंतर 22 विजय. दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही संघ संपूर्णचे संघ, कारण विचार केला पहिल्या संघ सामन्यामध्ये या षटकामध्ये 18 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या. आणि संघा मोहरा बाद काढण्यामध्ये यश मिळवले होते अक्षय केनियाने. दोन्ही संघाचा विचार केला तर या ठिकाणी चांगली सुरुवात बनावी लागेल. पहिल्या षटकामध्ये खराब सुरुवात झाली होती, मात्र अक्षयने कमबॅक करून दिलंय. तर या ठिकाणी थोडासा बॅक पूर्ण जाताना पाहतो आपण या 4 ओव्हर संघाला. नवीन गोलंदाज हेमंत केले अष्टपैलू खेळाडू, ज्याच्या नावावर गेल्या वर्षी 2 वेळा बाय जिंकण्याचा पराक्रम आहे. असा गोलंदाज पुण्याच्या गोलंदाजीच्या मार्गावर संदीप केने आणि चेडू सोपवण्यावर हेमंत केने याच्या हातामध्ये. शकील पटेल सकाळी का अनुभवी खेळाडू समोर असणार, नवीन स्ट्राईकला अनुभवी खेळाडू सोयल पटेल. अवघ्या हा चेंडू 11 तो लाईन खेळलाय, अक्षय चेंडूला दिशा दिले, मात्र चेंडू क्षेत्रक्षेत्र आता जाईपर्यंत तोपर्यंत एका धावेचा दुजोरा दिला जातोय. मात्र आउटफील्ड मध्ये या ठिकाणी थोडा चेंडू अडवला जातोय, मात्र कुठल्याही प्रकारची घाई गडबड नाही. एका धावेवर समाधान, स्ट्राईकला फलंदाज येत होतो सोयल पटेल. Oh.
मोहन पटेल प्रथम स्ट्राइक ला समोर एक अष्ट पहिलं खेळाडू अनुभवी खेळाडू हेमंत केळ या ठिकाणी झाला त्याच्या समोर तशी फलंदाजी करतो एका मोठ्या गोलंदाजा समोर सोयी पडेल हा जबरदस्त प्रहार चेंडू हवेमध्ये बराच काल पाहूया षटकार कसा आणि हा षटकार जबरदस्त त्या दिशेने मिड विकेटच्या दिशेने झेक देईल असा युज षटकार गोलंदाजावर या ठिकाणी प्रहार केलाय लॉकचे त्या ठिकाणी शॉट पाहायला मिळतात दोन चेंडूवर दोन षटकार आले काल बंटी ठाकूरने सुद्धा दुर्गेशच्या गोलंदाजीवर लगातार तीन चेंडू षटकार मारले होते तो रेकॉर्ड या ठिकाणी बरोबरी केला जाणार का पाहायचं आपल्याला तिसरा षटकार येतोय का सोहेलच्या बॅट मधून एक क्रम काढ या ठिकाणी ओळी संघाचा यावेळी मात्र सक्सेसफुल होतोय लगातार दोन चेंडूवर दोन षटकार आणतोय त्यावेळी पाहायचं आपलं हेमंत केळ कोणतं अस्त्र वापरणार जोर चेडू टाकणार की या ठिकाणी सोये पडे कोणा होता चेंडू हवेमध्ये हेमंत केळी स्वतः चेंडू खाली आणि झेर सेकंड ट्राय मध्ये पकडला जातोय सोये बॅक टू द पवेलियन दोन षटकाराचे तेरा या धावसंख्येवर ठीक आहे मैदानामध्ये पहा या ठिकाणी अनुभवी आणि नवीन पर्यटन भरणा असल्या ओवी संघ यावेळी मैदानामध्ये उतरलाय तर चांगली कामगिरी होती आतापर्यंत या सीझन मध्ये आखी एक नवीन फलंदाज आणि समोर फलंदाज असणार आहे शकेल सामना करतो हेमंत केळीचा हे फलंदाज बाद करण्यामध्ये यश केलाय पुण्याच्या पर्यंत राहील पाहूया फलंदाज या ठिकाणी शकेल बॅक टू द पवेलियन अप्रतिम असते झेल बाद शकील पटेल या ठिकाणी बाद होत आहे सहा धावसंख्येवर लगातार दोन चेडूवर दोन षटकार त्यानंतर लगातार दोन चेडूवर दोन मोठे फलंदाज बाद काढण्यामध्ये यश आला तर हेमंत केळ याला पुढचा फलंदाज या ठिकाणी आकेप नवा चेडू फेकला अग्रोचा खेळलाय मात्र यावेळेला वन माऊस पकडला जातो चेडू दुसरी वगैरे प्रयत्न केला जातोय मात्र आघाडी परतवतो या ठिकाणी नवीन आलेला फलंदाज वसईन एक असा खेळाडू त्याने नेहमी त्या ओव्हर संघाला सामने जिंकून दिले असा हा फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये धावसंख्या पाहायला मिळते ते तीन षटकाच्या समाप्तीनंतर छत्तीस येणारे दोन षटक या ठिकाणी कुठल्या प्रकारची हाणामारी पाहायला मिळते आणि कशा प्रकारे धावसंख्या वाढवली जाते ऐकूया आपण बोरसचे पाहून येणार तर धन्यवाद संतोषजी गरज साहेब अतिशय रोमांचक सामना एका बाजूला पेटाली संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सारोवे या दोन्ही संघामध्ये होणारी दुसरी लढत पाहतोय कारण पहिली लढत जर विचार केला घरपूर संघाने जिंकलाय आणि आता या सामन्यामध्ये कुठला संघ जिंकतोय ते पाहणं गरजेचं आहे परंतु सुरुवात तीन षटकामध्ये आपण पाहिलं असेल गोलंदाज ज्यांनी अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती आणि तोच गोलंदाज अक्षय मात्र यावेळेस गोलंदाजी करतोय समोर फलंदाज हकीब मात्र फलंदाजी करण्यासाठी ज्यांनी आतापर्यंत एका चेंडूचा सामना करत दोन चेंडूंचा सामना करत एक धाव केले पाहिजे सामन्यामध्ये एकूण धावसंख्येचा विचार केला 36 धावा धावफलकावरती अक्षय तयार अतिशय कट्टर गोलंदाजी ज्याला म्हणतात अतिशय दिमागदार जर आपण इंटरनॅशनल क्रिकेटचा जर विचार केला संतोषची गरज साहेब की आता येणारा नवीन गोलंदाज
जो कुलदीप यादव असेल, बरेचसे असे गोलंदाज आणि युगेंद्र चहल ज्याने आतापर्यंत जी गोलंदाजी केली ती अतिशय आक्रमक गोलंदाजी म्हणून ओळखली जाते. तशा प्रकारच्या चेंडू यावेळेस, मात्र चेंडू ती मारेचे कडे 10 बार 5 धावकार 4 धावा डीजे मास्तर. हकीचा जर विचार केला, हकीबचा जर विचार केला, तर छोटा फलंदाज परंतु मोठा बॉम्ब फोडण्याचा काम तो करत असतोय. तशा प्रकारचा चेंडू त्याने यावेळेस मारला होता. यावेळेचा चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर, पंचांचा इशारा येतोय की स्वेर मारा करतोय गोलंदाज. यावेळेस मात्र अक्षय आपली गोलंदाजी थोडीशी भरकटतोय. चौकार खाल्यानंतर मात्र खराब चेंडू टाकला होता त्याने. यावेळेस मात्र चकवा देणारा चेंडू, गराडा देणारा चेंडू, अतिशय भेदक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र गोलंदाज अक्षयाच्या कडनं हकीबने एक जर चौकार मारला असला तरी मात्र त्याने मात्र जी गोलंदाजी केली. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा फसवा चेंडू, दिमागदार गोलंदाजी, एक चौकार आणि एक वाईट ज्या प्रकारे टाकला होता त्यानंतर आपली गोलंदाजी सावरण्याचं काम गोलंदाज अक्षय केणी हा गोलंदाज मात्र करतोय. इटाली वर्सेस स्टार वोवे या दोन्ही संघामध्ये रंगणारा हा दुसरा सामना. प्रेक्षक अतिशय दिमागदारपणे सामने पाहतात, लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि नक्कीच संदीपजी वास्कर साहेब, वैभव साहेब सोमनाथ यांनी या लाईव्ह प्रक्षेपणाचं काम या मैदानावरती केलं आहे. यावेळेस मात्र चेंडू हॉलमध्ये उंची जास्त घेतलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत आहे. यावेळेस फलंदाज अक्षय हकीब हा फलंदाज मात्र बाद होतोय डीजे मास्तर. आपण पाहतो की संदीप भगत माझ्या बरोबर आहेत, जे स्कोरिंगचं काम अतिशय चांगल्या गुणलेखकाचं काम करत आहेत आमच्या बरोबर. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संतोषजी गरज साहेब, त्यानंतर आमच्या शंकर म्हात्रे साहेब यांचंही सहर्ष स्वागत करतो. मंचावरती उपस्थित असणारे अश्र पटेल आणि जयर पटेल यांचंही सहर्ष स्वागत करतो या मैदानावरती, ज्या जयमान क्रिकेट संघ खारघर संघाने या स्पर्धेचं आयोजन केलंय अतिशय दिमागदारपणे या मैदानावरती. गोलंदाज यावेळेचा चेंडू तौसिफ या फलंदाजाने चेंडू मिडॉन क्षेत्राला मारलाय, जिथे 2 धावा आपला अकाउंट ओपन करतोय. आणि या 2 धावाने 19 धावसंख्येचा विचार केला, 43 धावा मात्र धावपळकावरती लागल्यात. अतिशय रोमार्चक सामने या मैदानावरती होत असतात आणि तशा प्रकारचे सामने आपण पाहतोय. कालही एक रोमार्चक सामना अंतिम सामन्यामध्ये रंगला होता. गोलंदाज यावेळेस मात्र अजय केनी. यावेळेस मात्र डाबा 4-5 चौकार डीजे मास्तर. धन्यवाद डीजे मास्तर. तौसिफने मात्र चांगली सुरुवात केली, आतापर्यंत 2 चेंडूंचा सामना करत 6 धावा केल्यात आणि 19 धावसंख्या 47 धावा 47 धावा धावपळकावरती. पंचांकडे थोडस वाईटचा इशारा करण्याचा प्रयत्न करतोय तौसिफ हा फलंदाज, परंतु पंच तटस्थ अतिशय चांगल्या प्रकारे कामगिरी या मैदानावरती करतात. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज अजयकेनीचा हा सुरेख चेंडू होता आणि या चेंडूवरती मात्र नक्कीच फटका मारू दिला नाही. तौसिफला अतिशय आक्रमक गोलंदाजी करावी लागणार आहे, तर दुसऱ्या बाजूला चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. या दोन्ही संघांना आपली कामगिरी उंचावी लागणार आहे. यावेळेचा चेंडू आता मात्र फसवा चेंडू होता, परंतु चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर, पंचांचा इशारा येतोय की हा वाईट चेंडू आहे अजयचा. अशा प्रकारे धावसंख्येत बदल होत आहे, धावसंख्या धावून पोहोचते ती 48 या धावसंख्येवरती. अंतिम षटक असणार आहे, या अंतिम षटकामध्ये हाणामारी करावी लागणार आहे, कारण अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे.
तीन चेंडू बाकी असणाऱ्या एकूण धाव संख्या 48 धावा. थोडेसे दिशा भरकटतय गोलंदाज. लगातार दोन चेंडू वाईट टाकले त्या अजय केने या गोलंदाजाने. थोडेसे आपली नियंत्रण बिघडलं त्याने या गोलंदाजीवरती. आणि या दोन चेंडू नंतर आपण पाहिलं असेल की ज्या प्रकारची गोलंदाजी केली होती, एक चौकार खाल्ल्यानंतर दोन चेंडू वाईट मात्र या गोलंदाजाने केले. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 49 धावा धावपळकावरती. यावेळेचा चेंडू हवेमध्ये मारलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात परंतु सेफ शॉट ज्याला म्हणतात तोच चेंडू मात्र लॉंग लेगच्या इथे येऊन पडतोय. दोन धावा फलंदाजांना मिळतात. कौशिकला दोन धावा मिळतात. या दोन धावांनीशी 4 ओव्हर संघ जाऊन पोहोचलाय. तो 51 धावा 50 धावा मात्र पूर्ण झाल्या. जोरदार आल्या यावेळेस मात्र दुसरं अर्धशतक या सामन्यांमध्ये. कारण पहिल्या सामन्यामध्ये 55 धावा झाल्या होत्या, 54 धावा झाल्या होत्या. या सामन्यामध्ये आतापर्यंत 51 धावा धावपळकावरती लागले. दोन चेंडू अजूनही खेळायचे आहेत. तौसिफला यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा 30 दिशा चेंडू लॉंग लेग वरून हवेमध्ये जातोय. दोन धावा तौसिफला नक्कीच मिळते. या दोन धावावरती समाधान मानावं लागणार आहे. आणि या दोन धावांची एकूण धाव संख्या 53 धावा धावपळकावरती. शेवटचं एक चेंडू खेळावा लागणार आहे तौसिफला. या अंतिम चेंडूवरती काय येतं ते पाहणं गरजेचं आहे. चौकार येतोय, एक धाव येतोय, डॉट चेंडू येतोय, षटकार येतोय. अशा प्रकारचा अंतिम चेंडू काय करणार अजय केने. तर दुसऱ्या बाजूला तौसिफ हा फलंदाज. अंतिम चेंडू, या अंतिम चेंडू मात्र चेंडू शॉर्ट मिड विकेटला चेंडू जातोय. तौसिफ दुसऱ्या धाव घेण्याच्या नादामध्ये बाद होत आहे. तर शेवटचा चेंडू होता. पुन्हा एकदा मागच्या सामन्याचा उत्तांग आपण पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये 54 धावा झाल्या होत्या, याही सामन्यामध्ये 54 धावा झाल्या. लगातारच्या दोन सामन्यामध्ये आपण पाहिले असेल की 3 चेंडूमध्ये 54 धावा झाल्या. म्हणजे 3 चेंडू आणि 55 धावांची गरज असणार आहे की शेजारी संघाला डीजे मारतात. धन्यवाद अमर डीजे. आपण चांगली कामगिरी करतात. शेखरजी म्हात्रे साहेब, मागच्या सामन्यात आपण पाहिलं होतं की 54 धावा झाल्या होत्या. रांजन पाडा संघाला त्या धावा करू दिल्या नव्हत्या, कारण घरकुल संघाने आक्रमक गोलंदाजी भेदक मारा केला होता. आणि त्या सामन्यामध्ये वर्चस्व घरकुल संघाने गाजवलं. काय त्या सामन्याचा पाठलाग करत असावा. तर याही सामन्यामध्ये तशीच काही कामगिरी होते का पाहणं गरजेचं आहे. कारण इथं विचार केला 4 ओव्हर संघाने 54 धावा केल्या, परंतु समोर असणारा पेटाली संघ कशा प्रकारची फलंदाजी करते हे पाहणं गरजेचं आहे. कारण या 54 धावांचा टार्गेट 30 चेंडूमध्ये सेट करायचा आहे. आणि त्या धावा चेस करत असताना कशा प्रकारची फलंदाजी आणि कशा प्रकारची गोलंदाजी या दोन्ही संघामध्ये करतात ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. मी घेऊन जाणार आहे या सामन्यातल्या 3 षटकांसाठी शंकरजी म्हात्रे साहेब यांच्याकडे. थँक्यू गोरक्ष पवार. काल बघितलं तर धावांचा पाठलाग होत होता पहिल्या दिवशी. आज मात्र दुसऱ्या दिवशी पहिल्या सामन्यामध्ये पहिला सामना झाला होता घरकुल विरुद्ध रांजणपाडा. 54 धावा काढल्या होत्या घरकुल संघाच्या गोलंदाजांनी. त्या धावांचा बचाव केला होता. पुन्हा एकदा ती कसोटी असणार आहे ती 4 ओव्हर संघाच्या गोलंदाजांची, ती पेटाली संघाच्या फलंदाजांसमोर. तर नक्कीच मंचावरती उपस्थित असणारे धर्मेंद्र पाटील साहेब यांचं स्वागत करतो. त्यानंतर भाई पाटील यांचं मी स्वागत करतो. या स्पर्धेमध्ये आपलं जय हनुमान क्रिकेट संघाकडून आपलं सहर्ष स्वागत. खरोखर अतिथी देव भव ही आपली भारतीय संस्कृती. आणि ही भारतीय संस्कृती
जोपासली जाते जय हनुमान क्रिकेट क्लब खारघर यांच्या माध्यमातून आणि सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत दोन्ही संघांसाठी आमच्या आयोजकांच्या माध्यमातून समालोचन कक्षातून दूरदर्शनच्या माध्यमातून खूप सारे शुभेच्छा सलामीची जोडी मैदानावरती कूच करताना आपण काही क्षणातच बघणार हेमंत केणी आणि त्याचा सहकारी मित्र असणार नक्कीच आपण पाहतोय आनंदाची गोष्ट खारघर संघासाठी असणार आहे कारण इनामपुरीच्या मैदानावरती होणाऱ्या सामन्यामध्ये खारघर संघाने शिवशक्ती खारघर संघाने नक्कीच मात्र सेमी फायनलच्या राऊंड मध्ये प्रवेश केलेला आहे आनंदाची गोष्ट असणार आहे आणि नक्कीच बेस्ट ऑफ लक त्यांना असणार आहे कारण त्यांनी जी केलेली कामगिरी आहे त्याच्या जीवन इनामपुरीच्या मैदानावरती मात्र त्यांनी सेमी फायनलच्या राऊंड मध्ये प्रवेश केलेला आहे खरोखर चांगली कामगिरी पहिल्या दिवसामध्ये बेपण संघाला पराभूत केलं होतं त्याच्यानंतर प्रत्येक सामन्याकरी त्यांची चांगली कामगिरी आणि आता सेमी फायनल मध्ये प्रवेश केला त्याबद्दल त्यांचे कॉंग्रॅच्युलेशन आणि त्यांचा प्रतिस्पर्धी असणार आहे तो चार ओवे संघ दोन्ही संघांना आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा इनामपूरच्या मैदानात होणाऱ्या सेमी फायनलसाठी तत्पूर्वी दोन्ही संघ या सामन्यासाठी चार ओवे आणि बेटाली संघाच्या दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून हेमंत केणी आणि परेश केणी खेळपट्टीवरती आपण बघू शकता या सामन्यासाठी पंच सचिन टिके केरलेगला पंच म्हणून कामगिरी करतात ते अंकुश कारण की पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या चार ओव्हर संघाच्या कुठे ते निकेश यांनी संयम आणि डोकं शांत ठेवून 5 षटकापर्यंत फलंदाजी केली असती तर मोठी धावसंख्या नक्कीच उभारू शकला असं मात्र झटपट क्रिकेट मोठा फटका मारण्याचा मोह माझा आपल्या ग्रामीण फलंदाजाला आवडला जात नाही गोरक्ष पवार कारण की कुठेतरी निकेश आणि चायना एक चार ओव्हर संघाचे आधार स्तंभ आणि संघाची गरज ओळखून त्याने नितांत फलंदाजी गरज होती मात्र सामन्याला सुरुवात राईट आर ओर सौशिक पटेल लोपटामध्ये चेडू चेडू ऑफ ड्राईव्ह केला आहे चेडूला नॉक आउट च्या दिशेनं ऑफ द मार्क फोर रन मिस फिल्डिंग पंचाचा इशारा येतोय चौकार मात्र सुंदर ऑफ दी डॉट बॉल डिलिव्हरी बघायला मिळतोय गोलंदाज सौशिक पटेल या गोलंदाजाकडून पहिल्या चेंडूवरती खराब क्षेत्र क्षणाच्या पुढे संघाला चार धावांचा तोटा सेट करावा लागतोय मात्र 11 मिस टायमिंग बघायला मिळतोय बीटीचा क्षेत्राच्या चेंडूवर पोहोचणार तोपर्यंत एका धावेवरती समाधान चौकार आला पहिल्या चेंडूवरती दुसरा चेंडू निर्धाव काही तिसरे चेंडू सिंगल नक्कीच पॉईंटच्या दिशेला जो शाहीद जो क्षेत्ररक्षक आहे त्यांनी जर खेळ घेतला तर शादाब आणि अमान यांच्याकडून 500 रुपयांचं इनाम लावलेलं आहे पॉईंटच्या दिशेला जो क्षेत्ररक्षक शाहीद यांनी मगाशीच आपण ओपीएल पाहिले असेल ते ओपीएल मध्ये गोलंदाजी केली होती तोच शाहीद मात्र क्षेत्ररक्षकासाठी जो आता लॉंग लेगला उभा आहे आणि नक्कीच त्याच्यासाठी 500 रुपयांचा इनाम ओव्हर टू शंकर मात्र यावेळी तर लेफ्ट हँड बॅट्समॅन लेफ्ट हँड राईट पकडली यावेळी मात्र कुठे तरी थोडासा ना म्हणता मोठी चूक म्हणावी लागेल कारण की गोरक्ष पवार ज्यावेळी सलामीचा फलंदाज येतो आणि तुम्ही त्याचा झेल आलेला असं तू सोडता बरोबर झेल न सोडता मी तर मॅच सोडली असे म्हणे कारण की या दोन फलंदाज आघाडीचे म्हणजे ज्यांच्यावर जास्त भिस्त असेल कोणत्याही संघाची यावेळी मात्र मोठी चूक केली यावेळी त्या स्टार ओव्या संघाच्या क्षेत्ररक्षकाने यावेळी या क्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला जातोय सोपायचा आता मध्ये आणि पहिला गणित बाद होतोय हेमंत केणीच्या रूपाने संघाची धावसंख्या दोन पोहोचतोय एक गणित बाद सहा धावा एकवीर
राजे जय माँ एक भी राजे भी बेटी है काला डोंगर में सुंदर गोलंदा जी कौशिक पटेल या गोलंदा यावेळी मात्र अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न लेफ्ट साईडच्या दिशेने जाणारा चेंडू पंच आमच्याकडे ओलतात वाईटचा इशारा सचिन टिके यांच्या माध्यमातून अवांतर धाव संख्येने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते एक गडी बाद सात धावा चेंडूला ब्लॉकर करण्याचा प्रयत्न चेंडू विडविकेट दिशेने खेळून काढला एक कलाईचा मलाईदार फटका म्हणला तर काही ओघे ठरणार नाही कारण की भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन युएस लक्ष्मण हे कलाईला माहीर म्हणून ओळखले जायचे तशाच प्रकारचा फटका पहिल्या षटकाचा खेळ संपतो 55 धावांचा पाठला करताना एक गडी बाद संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 9 धावा अलिशान आयोजन जय हनुमान क्रिकेट क्लब खारघर यांच्या वतीने खरोखर घर बसल्या देखील तुम्ही पीटीव्हीच्या माध्यमातून या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट बघू शकता हा प्रतिम आयोजन पूर्वी खूप आपल्या जर 2-3 ठिकाणी स्पर्धा असली तर खूप अवघड व्हायची गोरक्ष संतोष मात्र आता विज्ञानाची प्रगती आणि त्या प्रगतीचा पुरेपूर फायदा घेतला जातोय विज्ञानाच्या माध्यमातून आता आपल्याकडे स्मार्टफोन असेल लॅपटॉप असेल त्याच्यावर आपण सामने बघू शकता गोलंदाजी यावेळी तोफान होईल यावेळी तर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय चेंडू मात्र थोडासा ब्लॉकल पडला होता मात्र 2 धावा घेण्याचा प्रयत्न चांगला ताळमेळ दोन्ही फलंदाजामध्ये बघू शकता 2 धावाच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते दशकांच्या घरामध्ये 1-1-1 एक गडी बाद 11 अशी स्थिती यावेळी 55 धावांचा पाठलाग करताना पेटाळी संघात ही बघू शकता मात्र संघाचा संघ हेमंत केडी पास झाला नवीन येणारा फलंदाज राजेश केडी स्ट्राईकला राजेश नॉन स्ट्राईकला परेश केडी केडी बंधूंचा भरणा असणारा हा पेटाळी संघ यावेळी सोपान लेफ्ट ऑफ यावेळी मात्र चेंडूला लेफ्ट साईडच्या दिशेने कलाईच्या सहाय्याने मोडण्याचा प्रयत्न एक धाव एकापेक्षा जास्त काही नाही संघाची धावसंख्या एक गडी बाद 12 धावा दुसरं षटक प्रगती पथावर असताना मॅन्टेनरी पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त गोलंदाजांची प्रति आक्रमण करण्याचं धोरण असतंय मात्र या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना सर ओव्हर संघाने 18 धावा काढल्या होत्या मॅन्टेनरी पॉवर प्ले मध्ये मात्र 9 धावा आल्या म्हणजे कुठले 9 धावांचा फरक अंतर जाणवतोय या दोन्ही संघामध्ये पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये एकेरी धाव घेतली जाते यावेळी सोपानेची चांगली गोलंदाजी अचूक टप्पा अचूक दिशा गुड लेन गुड लाईन वर अधिक वर आणि उंचीचा पुरेपूर फायदा आतापर्यंत गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी मी मगाशी या सामन्याबद्दल मत व्यक्त केलं होतं की पहिल्या सामन्यामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजाने धावांचा बचाव केला होता तशाच प्रकारे बचाव करण्याची मोठी कसोटी असणाऱ्याची स्टार ओव्हर संघाच्या गोलंदाजांनी अर्थात त्या पेटाळी संघाच्या हेमंत केडी यांनी बाद केल्यानंतर येणारे फलंदाज कशा प्रकारे यावेळी मात्र जागेवरना खेळण्याचा प्रयत्न न करता फ्रंटूनला जातोय जोरदार पार करण्याचा प्रयत्न मिस चेंडू होतोय पुन्हा एकदा डॉट बॉल डिलिव्हरी व्हेरी गुड गोलंदाजी व्हेरी गुड बॉलिंग आतापर्यंत सोपान या गोलंदाजाच्या माध्यमातून पहिल्या 9 धावा आल्या होत्या मात्र संघाची जबाबदारी ओळखून आणि इनामपुरी येथे विजय संपादन केल्यानंतर तो आत्मविश्वास या संघाच्या जे बोलीवर गोलंदाज दिसतो समानच आत्मविश्वास आणि आता कोणता कुठला चेंडू मिस करतोय पंचांकडे मात्र अशा तशा नजरेने फलंदाज बघतोय पुन्हा एकदा डॉट बॉल डिलिव्हरी चेंडू चेंडूची सामना होतोय सुंदर गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज फलंदाज यावेळी राजेश केडी वन डाऊनचा फलंदाज ज्या प्रकारे वन डाऊनच्या फलंदाजाची मोठी जबाबदारी असते संघाची भारतीय संघाचा विराट कोहली मात्र यावेळी विराट कोहली सारखी कामगिरी करण्यामध्ये राजेश केडी अपयशी ठरतोय दुसरा जरी बाद होतोय पेटाळी संघाचा संघाची धावसंख्या 2 षटकाच्या समाप्ती अखेर
55 धावांचा पाठलाग करताना 13 धावा म्हणजे 7.5 धावांची सरासरी आतापर्यंत राखतोय तो 42.55 धावांचा पाठलाग करता नवीन येणारा चौथ्या क्रमांकाचा फलंदाज नितीन केणी तसेच भारगाव गावचे यशवंत पाटील यांना विनंती आहे की आपण मंचावर येऊन स्थान पटवायचं आयोजकांच्या वतीने आपल्याला ही आग्रहाची विनंती येणाऱ्या 18 चेंडू मध्ये गरज असणार आहे ती 42 संघाला सामना जिंकण्यासाठी 42 धावा 18 चेंडू आणि 42 धावा म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 14 धावांची सरासरी ठेवलं ऐकूया आपण या सामन्याबद्दल गोलंदाज वर्षी विजय पार करणार का गोलंदाजवर कडवावर पोलीस काढून या सामन्यामध्ये सनसनाटी विजय संपादन करणार ऐकूया संतोष गरज यांना पुढल्या 3 षटकांसाठी धन्यवाद शंकर म्हात्रे आणि गोरक्ष पर्वाला स्वागत आहे सर्व या प्रेक्षकांचं आणि लाईव्ह बघणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं या सामन्याचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये आले होते 9 धावा दुसऱ्या षटकामध्ये फक्त 4 धावा आणि या षटकाचा विचार केला तर षटक आटलं होतं सोपाने चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला आणि तो 55 धावांचं आव्हान असताना सुरुवात मात्र खराब पाहायला मिळतात या 42 संघाची या 42 संघाला नेहमीच आपण आक्रमक फलंदाजी करताना पाहतो यावेळी मात्र पूर्णपणे शांत ठेवलंय या गोलंदाजाने तौशिफ आणि सोपाने गोलंदाजाने पुन्हा एकदा तौशिफ चेंडूपैकी अप्रतिम जायला मिळते या ठिकाणी गुंतवणूक चेंडू वारंवार फेकले जातात कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी आक्रमण पाहायला मिळत नाही ते फलंदाज ऋतिक केणे आणि बाद झालेले फलंदाजामध्ये अष्टपैल खेळाडू हेमंत केणे राकेश केणे आणि राजेश केणे फलंदाज पुन्हा एकदा ऋतिक केणे हा जबरदस्त फटका चेंडू हवाय सफर होतोय षटकाराच्या दिशेने हा लॉंग लॉग आहे षटकार संजीव मेंदे षटकाराने 42 संघाला 42 संघाला आवश्यकता होती चौकार आणि षटकारांची तसंच प्रकारचा चेंडू फेकी या ठिकाणी केली होते तौसुफची गोलंदाजी मात्र चांगली होती खराब चेंडूचा सामना करावा लागला या ऋतिक केणीला आणि ऋतिक केणीने समाचार घेतला षटकाराने एक वेग घेतला आणि धावसंख्या वाढवण्याचा नक्कीच चांगला प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला होतो 19 या धावसंख्येवर 42 संघ हा चेंडू बाळापर्यंत लाईन या ठिकाणी झेल सुटतो मात्र शेवटच्या क्षणाला या ठिकाणी प्रयत्न केला तर शकील पटेलने झेल सुटला जातो ऋतिक केणीचं जीवनदान लाभतोय ते जीवनदानाचा फायदा या ठिकाणी कुठपर उठवतोय 42 संघाचा ऋतिक केणे समोर दुसरा एक फलंदाज आहे तो राजेश केणे आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केलाय त्याला मी ते 2 फलंदाज मैदानातून बाहेर गेले तर राकेश केणे आणि हेमंत केणे त्यांच्याकडून जबाबदारी आणि अपेक्षा होती 42 संघाला मात्र पूर्णपणे निराशा केली आणि आपल्या संघाला या ठिकाणी एक चांगली सरस करून देण्यामध्ये अपयश आलंय संघाची धावसंख्या पाहतो एका धावण्याची 20 धावसंख्या 55 धावांचं आव्हान असताना धावांची अजूनही आवश्यकता आहे चौकार षटकार पाहायला मिळतील का तौशिफ कशी कामगिरी करतो याच्यावर पोलीस संघाचं भवितव्य अवलंबून हा चेंडू पाऊल या ठिकाणी फेरतोय का आणि फेर सोडला जातोय तो मात्र या ठिकाणी 2 धावांचा फायदा 2 धावांचा दुजोरा दिला जातोय या 42 संघाच्या मार्फत संघाची धावसंख्या 22 पोहोचते 22 धावांची हा संघ तिसरं षटक प्रगती पथावर असताना या षटकाचे 2 चेंडू शिल्लक अजूनही आवश्यकता असणार आहे येणारे काही 14 चेंडू आवश्यकता आहे 33 धावांची नक्कीच या ठिकाणी अशक्त प्रायर असं आव्हान नाही कठीण मात्र जरूर आहे मैदानाची पाहणी केल्यानंतर पुढचा चेंडू ओव्हरफिट चेंडूला आणि काय चेंडू मात्र स्ट्रेट रन लॉंग आणणार सोयेच्या हातामध्ये 1 धाव मिळते दुसरी धावावर कुठलाही प्रयत्न केला जात नाही आणि एका धावेनिशी 42 संघ धावून पोहोचतो तर 23 धाव संत आणि संत सुरुवात आणि सावध सुरुवात म्हणावी लागेल कारण 54-55 धावांचं आव्हान असताना सुरुवात मात्र खराब झाली होती मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातो या राकेशाने राजेशाने ऋतिकेने यांच्या मार्फत उर्वर उर्वर केलं असतं ते 13 आवश्यकता आहे की 35 धावांची अशक्य असं नाहीच आहे या ठिकाणी कारण चौकार षटकार मारले तर नक्की या ठिकाणी धावसंख्या पार करू शकतो 42 संघ हा चेंडू पाहा लॉ पडला प्रयत्न
चेंडू खोलवर टप्प्याचा निर्धार चेंडूची सांगता होते तो शिफ्ट पडून आणि या षटकामध्ये धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 10 पहिल्या षटकामध्ये 9 धावत होते दुसऱ्या षटकामध्ये 10 तीन षटकामध्ये पाहतो आपण डिप स्टॉरी आणि पाच षटकाच्या सामन्यामध्ये तसं पाहिलं तर आयोजकांना विनंतीही करतो मी की तीन षटकामध्ये आपण पाणी मैदानामध्ये घेऊन जायचंय कारण पहिल्या फेरीतले सामने सर्व आपण तीन षटकांचे खेळवणार आहोत त्यामुळे तीन षटकामध्ये आपल्याला पाणी घेऊन जायचं आहे कारण उन्हाचा तडाखा अजूनही आहे थंडीचा जोर वाढला असला तरी तर 12 तिथे एक वाजले तर नंतर खेळाडू सुद्धा त्रास जाणवतो कारण तेव्हा स्टॅमिना आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये अजूनही खेळाडू निर्माण व्हायचं आहे कारण 5-6 षटकाचे सामने खेळल्यावरचे असले तर खेळाडू नक्कीच दमशक होते खेळाडू जेतो स्टॅमिना थोडाफार कमी असतो आपल्या टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंमध्ये नक्की ज्या ठिकाणी पाणी घेऊन जाण्याची मी विनंती वारंवार करतो या ठिकाणी 3 षटक संपल्यानंतर मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे 12 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता दोन्ही संघांना अजूनही संधी 16 सरासरी 1-2 षटकार सामन्याचं पारडं मात्र फिरवू शकतात ते या 45 संघाच्या मार्फत कारण 45 संघाचा विचार केला तर अजूनही बरीच फलंदाजी बाकी आहे 2 फलंदाज फक्त पाच झालेत राजेश केणे आणि हेमंत केणे पाच झाले त्याच्यानंतर या ठिकाणी धोरण सांभाळले ते परेश आणि कृतिक केणे या केणे बनवच्या संघाने तर 45 संघ गेल्या वर्षी तुला खूप फॉर्म मध्ये होता यावेळी मात्र या ठिकाणी थोडासा पराभवाच्या छायात दिसतो मात्र ती पराभवाची छाया दूर करणार की नाही या ठिकाणी 12 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे 43 संघाला समोर फलंदाज असणार आहे तो परेश सामना करतोय राष्ट्रपैलू खेळाडू त्याने 2 षटकार मारले होते तोच खेळाडू सोहेल आणि सोहेलला प्रहारी फलंदाजी आणि हा षटकार जबरदस्त ड्राईव्ह पाहायला मिळाला ऑफ ड्राईव्ह परेशच्या बॅट वरून दिसतो तो षटकार संतोष या फलंदाजे पहिल्या चेंडूवर आणि मागच्या गोलाचा कौतुकीवर 2 झेल झाले जिवंत उदाहरण तुम्ही बघू शकता की झेल तिथे मागा ठरू शकतो नक्की तर झेल सोडलंय म्हणजे या ठिकाणी नक्की जीवनदान लाभलाय जीवनदानाचा फायदा या ठिकाणी उठवताना परेश केली दिसतो आपल्याला एक षटकार तर मारलाय मात्र यावेळी चेंडू अकरा टू लाईन खेळण्याचा प्रयत्न केला जातो सोल याचा तर या ठिकाणी परेश थोडा या ठिकाणी अपयशी ठरतो मात्र लेखवायच्या रूपाने काय होईल या देशाला एक समाधान लाभतंय समाधानकारक धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न आणि समाधानकारक धावसंख्येला पाठलाग करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला तर उर्वरित 10 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता या ठिकाणी संदीप भगत आणि या ठिकाणी आम्हाला समालोचन कक्षामध्ये चांगल्या प्रकारे गुण लेखन करतात आणि माहिती देताना या ठिकाणी या हनुमान क्रिकेट संघ खारघरच्या वतीने आयोजित स्पर्धेमध्ये दुसरा सामना या ठिकाणी पाहतो आपण उभे विपक्ष पेटले 2 संघादरम्यान उभे संघाची चांगली सुरुवात म्हणायला लागेल कारण पहिल्या 2 षटकामध्ये खरा सुरुवात झाली ती पेटले संघाची आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली तिथे सोपानाच्या करून फक्त 4 धावा दिल्या होत्या मात्र दुसरं षटक घेऊन आला तो शिफ्ट त्याने 10 धावा दिल्या होत्या तिसरं षटक चौथं षटक घेऊन आला तर सोयर हा चेडू पाहा या ठिकाणी वरती चेडूला अडवण्याचा प्रयत्न केला होता मात्र या ठिकाणी थोडंसं खराब क्षेत्र बॅकअप खराब होतो सोयरचं मात्र एक धावसंख्येचा पाहणं या ठिकाणी केला जातो तो या पेटाले संघाच्या मार्फत धावसंख्या पाहायला मिळते ती की उर्वरित 9 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता अजूनही सामना 50-50 सामना म्हणावा लागेल कारण 1-2 षटकार सामन्याचं पारड झुकू शकतात 1-2 फलंदाज बाद केले तर सामना उभे संघाच्या बाजूने झुकू शकतो पुढचा होणारा सामना असणार आहे वरचे एवढे उपक्ष कोंबड भुजे तर संगम घडत झाला त्याला मी नेहमी स्टॅम म्हणून ओळखतो एक असं फलंदाज 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारणारा फलंदाज त्याचं आम्ही स्वागत करतोय संगम घडत वरचे एवढे पाहूया हा चेंडू पहा या ठिकाणी स्लोअर टाकण्याचा प्रयत्न चेंडू मात्र या ठिकाणी गेला लेफ्ट स्टंपर होणं फक्त स्वेअरचा इशारा येतोय एक विरेसिंग करण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता चालेल ठीक आहे पुढचा चेंडू सामना करतो सोयर हा पहा चेंडू 11-2 लाईन पूर्ण आहे का पायाच्या मधून चेंडू गेला एस्टनचा वेग गेला आणि ट्रिपलला चित झाला या ठिकाणी परेश केणे बॅक टू द पवेलियन
आम्हाला या ठिकाणी पाहूया समीकरण बदलतंय 8 चेंडू आणि 23 धावा एक षटकार आला होता असं वाटलं होतं की या षटकामध्ये प्रतिकार करायला या ठिकाणी सुरुवात केली बेट्स बॅटरी संघाने मात्र या ठिकाणी परेशने निराशा करतोय या ठिकाणी फॅमिलीमध्ये परतोय नवी फलंदाज मैदानामध्ये नवीन आणला फरक हा षटकार पाहूया या ठिकाणी प्रहारी फलंदाजी वारंवार केली तर प्रयत्न करतात या ठिकाणी मात्र चेंडू या बॅटवर नीट येत नाही आणि एका धावेचा फक्त तिजोरा दिला जातो या पेटाली संघाला पेटाली संघाची धावसंख्या पाहायला मिळते ते 33 7 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता असं समीकरण बनलंय कुठेतरी सामना ओवेस संघाच्या बाजूने धुकताना दिसतोय कारण ओवेस संघ जर या सामना जिंकला तर पुढचा सामना होणार आहे तो ओवे विपक्ष घरपूर असं होऊ शकतो मात्र अजूनही 7 चेंडूचा सामना बाकी आहे सोयल टू या ठिकाणी एक मुक्त फका मार्ग प्रयत्न चेंडू आउटसाइड विसावतोय तो शकील पटेल याच्या हातामध्ये अजून फलंदाज बाद होतो तो पेटाळी संघाचा सामना या ठिकाणी पाहतो आपण उभे विपक्ष पेट आली पहिला सामना भरपूर संघाला जिंकला होता आणि पेट दानपड संघाला पराभूत केलं होतं सामना उभे संघाने जिंकला तर पुढचा सामना भरपूर विपक्ष उभे असा होऊ शकतो मात्र या ठिकाणी अजूनही 6 चेंडू शिल्लक भवितव्य असणार या दोन खेळाडूंच्या हातामध्ये पेटाली संघाचं अक्षय केले आणि हर्षद केणे या दोन फलंदाजांच्या हातामध्ये नक्की 22 धावांची आवश्यकता असणार आहे 6 चेंडूमध्ये एका दोन षटकार मारावे लागतील या षटकामध्ये तरच कुठेतरी या पेटाली संघ या स्पर्धेमध्ये उंच भरारी घेऊ शकतो चेंडू सोपवला तो शकील पटेल याच्या हातामध्ये त्या शकील पटेलने सलामीला येऊन चांगली सुरुवात केली होती उमेश सरकार जितो शकील पटेल यावेळी मात्र पूर्णपणे सामन्याची सूत्र असणार आहेत 22 धावांची आवश्यकता असणार आहे उमेश संघाला नक्कीच या ठिकाणी पेटाली संघाला काढावी लागतील 22 धावा नाण्यापैकीच्या आधारे जरी विजय दिला असता तरी ते 21 धावांचं आव्हान कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल या षटकामध्ये पाहायचं आपल्याला एक अनुभवी गोलंदाजी षटकामध्ये चेंडू सोपवला जातोय क्षेत्ररक्षण सजवला जातोय षटकी शकील पटेलच्या गोलंदाजीवर सामना करतोय नवीन आणला फलंदाज हर्षद केणे हा स्कोअर चेंडू टाकला आहे मात्र या ठिकाणी भिरकावून दिला चेंडू लॉगवर देतोय मात्र या ठिकाणी एकाच धावेचा दुजोराला दिसे दिला जातोय शकील तो चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो यावेळीला चेंडूपैकी चांगली एकाच धावेचं समाधान मानावं लागतं या पेटाली संघाला पेटाली संघ व्यापून जाताना आढळतोय कारण 5 चेंडूमध्ये आवश्यकता आहे ती 21 धावांचे या 2 चेंडूमध्ये एक 2 षटकार आले तर कुठेतरी पेटाली संघ उंच भरारी घेऊ शकेल म्हणजे या ठिकाणी 4 वेळेस या स्पर्धेमध्ये सुद्धा चांगली कामगिरी करून या स्पर्धेमध्ये उंच भरारी घेऊ शकतो पाहूया शकील पटेल तो या ठिकाणी नवीन आलेला फलंदाज अक्षय डेंजर फलंदाज म्हणून मानले जातात माझे डेंजर फलंदाज या ठिकाणी करतो की नाही पाहायचं कारण या ठिकाणी आवश्यकता असणारे 5 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता हा पाळा लॉक केला चेंडूला पाहिजेच्या दिशेने मात्र या ठिकाणी क्षेत्रशिक सैनात एकाच धावेवर समाधान कुठेतरी या ठिकाणी ओवेस संघ पुन्हा एकदा उंच भरारी घेताना दिसतोय उर्वरित 4 चेंडू असणार आवश्यकता आहे ती 20 धावांची 2 षटकार आणि 2 चौकारा 12 लागतील या षटकामध्ये अन्यथा या स्पर्धेमधून बाहेर फेकला जाईल तो पेटाली संघ आणि उंच भरारी आणि विजय पथावर स्वार असणारा संघ स्टार संघ या स्पर्धेमध्ये सुद्धा चांगली कामगिरी करणं विजय प्राप्त केला करू शकतो येणाऱ्या चेंडूवर काय भवितव्य असणार या पेटाली संघाचं पाहूया जबरदस्त लाभ केला चेंडूला चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर षटकार थोडस समीकरण बदललंय थोडस दबाव नक्की शकीलवर वाढलाय 3 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता अनुभवान या ठिकाणी फलंदाज लावण्याची जबाबदारी त्याच्यावर दिले ते कशी फेलतो या ठिकाणी पाहायचं आहे समोर फलंदाज आणि 10 चेंडू मात्र निदा चेंडू जे 20 होतं चेंडू
आणि आवश्यकता असणार आहे ती 2 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. समीकरण पूर्णपणे बदलले, कुठेतरी 80% सामना म्हणून या ठिकाणी झुकलाय तो ओएस संघाच्या बाजूला आहे. थोडंसं क्षेत्रशिलामध्ये बदल आपण पाहतो या ठिकाणी. गळीचे क्षेत्रामध्ये पूर्णपणे या ठिकाणी क्षेत्रशील लावलं, थर्डमॅन क्षेत्रशील पूर्णपणे लावलं जातं ते सीमारेषेल गट. आणि ह्या चेंडूवर पूर्णपणे सामना झुकला जाईल आणि हा सामना पाहूया सावकार तर या ठिकाणी येताना पाहतो आपण. उर्वरित 2 चेंडू आणि आवश्यक 1 चेंडू आणि आवश्यकता ती 10 धावांची. थोडं काही चेंडूवर धाव होताना पाहिलेत, मात्र त्यावेळेला नोबॉल जो वाईट चेंडू टाकले जातात, मात्र तशी कामगिरी या ठिकाणी शकील पटेल करेल का, तशी कामगिरी या ठिकाणी निश्चित करणार नाही अनुभवी गोलंदाज आहे तो नक्कीच एक सुरेश चेंडू सांगता करणार आहे. पाहायचं आहे आपल्याला. आणि जबरदस्त लाभ गेला चेंडूला, चेंडू अवसावतोय तो कौशिक पटेलच्या हातामध्ये आणि 10 धावाने हा सामना विजय होतो तो या ठिकाणी.